महाड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थानं एकाकीपणाने लढली. काही ठिकाणी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने यश संपादन केलेलं आहे आणि तुम्ही जर पाहत असाल तर आम्हाला शिंदे गटाने फार मोठा धोका दिलेला. ठीक आहे, काय हरकत नाही, वेळ आमची येईल आणि मग मात्र ज्या वेळेला काही असेल तर मग मात्र त्याचा योग्य तो विचार आणि निर्णय हा केला जाईल. आम्ही वरिष्ठांच्याकडे तशा प्रकारची तक्रार केलेली आहे. असं नाही होत, आम्ही तर पहिलीच मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं होतं, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगणं गरजेचं आहे. आम्ही काय सांगितलं, बघ तिथं त्यांची ताकद असेल तिथं त्यांना प्राधान्य द्या, तिथं आपली ताकद असेल तिथं आपल्याला प्राधान्य द्या. ही पद्धत आहे. आता जिथे अत्यंत कमी ताकद आणि तुम्ही जर जास्त काय मागाल तर कोणाचेच कार्यकर्ते ऐकू शकत नाही, दोघांचे पण ना आमचे ना त्यांचे. म्हणून जे प्रमुख लोक आहेत त्यांनी सांगायला पाहिजे, बाबा इथं आम्हाला की बाबा सर तुमची इथं ताकद कमी आहे, तुम्ही कमी सांगा, आम्ही ते मान्य करू ना. परंतु तुम्ही जर बसणारच नसाल उठणारच नसाल तर ते चालत नाही आहे. एकदा मीटिंग झाली म्हणजे नाही आहे, कारण आमची धावपळ होती तर आमचे तालुका प्रमुख होते, उपजिल्हा प्रमुख होते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगायला पाहिजे बाबा जिथे जिथे अडचण आहे तिथे आपण बसून दूर करूया. जर नसती झाली तर आम्ही होतो ना शेवटाला, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी घेऊन त्यांना त्या काही ठिकाणी झालं की आम्हाला आता माणगावमध्ये एक दोन ठिकाणी झालं, तासगावला तिथं आम्ही एक ठिकाणी मिळून घेतलं, कोल्हापूरला काही ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे घेतलं. इथे फक्त आमची एक जयवंडळींची ग्राम म्हणजे तिथे एक नात्याला थोडंसं आणि कारण हे दोन तीन ठिकाणीच आमचा थोडासा डिस्प्यूट झाला, बाकी काही प्रश्न नव्हता. अपडेट साठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.